विवाह हा एक करार नाही तर हा एक संस्कार आहे. सात फेरे आपण घेतो आणि या सात फेऱ्याच्या माध्यमातून एकमेकांना सुखामध्ये दुःखामध्ये अडीअडचणीमध्ये या सगळ्यांवर मात करण्यासाठी एकोप्याने राहून आपल्या दोघांसोबत म्हणजे पती आणि पत्नी समवेत सर्व परिवार आणि सर्व समाजाला आपण कसं सुखी करू, कसं आनंदी करू, कसं समाधानी करू यासाठी घेतलेली हे सगळी वचनं असतात त्याला आपण सात फेरे म्हणतो. आणि त्यासोबतच आणखीन एक आजच्या समाजाला आवश्यक असलेलं वचन आहे तो म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आणि तो आठव्या फेरेचा मंत्र असा आहे की लेखा एवढीच लेखनी भारी, म्हणजे मुलगा जेवढा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे. लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी, लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी, आठवा फेरा घेऊया, आठवा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. ओम शतमानं भवति शतमानं. प्रीती आणि कर्तृत्वाची देई गोड शिदोरी, की दुसरा फेरा सांगे तुझला लक्ष्मी झाली त्या घरची, मनी ओढ आता लागली पती घरच्या त्या वाटेची. त्या फेरा सांगे तुझला कर्तव्याला विसरू नको, नवनात्याचे नाजूक टाके तरी बावरून जाऊ नको. चौथा फेरा घे मुली तू धीराने आणि निश्चयाने, अखांड सागर संसाराचा तरुणी जातू सुहास्य वदने. वरुणी कशाला पाहती तू, पाचवा फेरा घे तू, अघादविला दैवाचीही याच मार्गी आले मीही. पतीच्या हाती हात देऊनी सहावा फेरा घे ग, पतीच्या हाती हात घेऊनी सहावा फेरा घे ग, सोन पावले माप उलटुनी, सोन पावले माप उलटुने बरोबरीचे समाधान. सातवा फेरा घे तू आनंदाने घे भरावी, सातवा फेरा घे तू आनंदाने घे भरावी, नांदा सौख्य भरे प्रेमाने, नांदा सौख्य भरे प्रेमाने, पती पत्नी तुम्ही संसारी. लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी, लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी, आठवा फेरा घेऊया, आठवा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आजच्या लोकमंगल विवाह सोहळ्यानिमित्त आज जो कार्यक्रम त्यामध्ये समुपदेशनाचा कार्यक्रम ठेवलेला होता, त्यामध्ये डॉक्टर सुधा कांगरिया यांनी सात फेरेबरोबरच आठवा फेरा हा स्त्रियांसाठी स्त्री जन्माच्या स्वागतासाठी
जो सांगितलेला होता त्याप्रमाणे आम्ही आज सातव्या फेऱ्याबरोबरच आठवा फेरा घेतलेला आहे आणि त्याचा आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या वाक्याप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत करतो.